आदाब जय हिंद, आप देख रहे हैं न्यूज एनी टाइम। इस वक्त खबर चालीसगांव शहर से। चालीसगांव शहर में बहुजन क्रांति मोर्चा की ओर से किया गया जेल भरो आंदोलन। आने वाले वक्त में बैलेट पेपर से चुनाव किए जाने की मांग को लेकर किया गया जेल भरो आंदोलन। 18/11/2018 चाळीसगाव शहरामध्ये बहुजन क्रांती मोर्चा या सामाजिक संघटनेतर्फे जेल भरो आंदोलन करण्यात आलं। आजच्या या दिवशी संपूर्ण भारतामध्ये 550 जिल्हे आणि 4000 तालुक्यांमध्ये हे जेल आंदोलन करण्यात आलं। हे करण्यामागे असा एक हेतू आहे की 22/8/2018 रोजी अहमदाबादमध्ये जी बहुजन क्रांती मोर्चाची परिवर्तन यात्रा, या बहुजन क्रांती मोर्चाचे राष्ट्रीय संयोजक मान्यवर वामन मेसराम साहेब यांच्या नेतृत्वात निघाली होती आणि आपण त्यावेळी गुजरात सरकारने परमिशन दिलेली होती। पण ज्या दिवशी आपली परिवर्तन यात्रा होती त्या दिवशी गुजरात सरकारने आपल्याला ऐनवेळी हे परमिशन नाकारले, त्याच्या विरोधात म्हणून आज हे जेलभरो आंदोलन आहे। त्याचप्रमाणे आपल्या या जेलभरो आंदोलनाची दुसरी मागणी आहे, येणाऱ्या ज्या निवडणुका आहेत त्या EVM म्हणजे इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनच्या माध्यमातून न घेता बॅलेट पेपर लावण्यात यावा। अन्यथा जर बॅलेट पेपर नाही लावला तर आम्ही बहुजन क्रांती मोर्चाचे राष्ट्रीय संयोजक मान्यवर वामनजी मेसराम साहेब यांच्या आदेशाने या भारतभरामधल्या कमीत कमी जितके जास्तीत जास्त बूथ आम्हाला फोडता येतील त्या बूथवर आमचा बहुजन क्रांती मोर्चाचा कार्यकर्ता या इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन फोडणार आहे। त्याच्यामुळे सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलेला आहे की भारत सरकारने आणि निवडणूक आयोगाने या येणाऱ्या निवडणुका बॅलेट पेपरने घ्याव्या आणि त्या संदर्भातही आपण हे निवेदन देत आहोत। म्हणून आजचा हा जेल भरोचा कार्यक्रम आजच्या संपन्न झाला।